हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला ब्रिज कोर्सचा 30 म्हणजे 30वा दिवस आहे आणि आजचा आपण अभ्यास करूया. आज आपल्याला क्युबॉइड आणि पिरॅमिड्स बघायचे आहेत. तर बघा, आपल्याला सोडवण्यासाठी जो दिलेला आहे ते आपण सोडवून पाहूया. तर बघा, राईट डिफरन्स बिटवीन प्रिझम अँड पिरॅमिड. तर यातला डिफरन्स काय, प्रिझम आणि पिरॅमिडमध्ये डिफरन्स काय असतो, तर बघा हे लिहायचं तुम्ही इथून, इथपासून इथपर्यंत लिहायचं. हा आहे त्याच्यातला डिफरन्स, कळलं त्याचं उत्तर. द टॉप अँड द बॉटम फेसेस ऑफ प्रिझम आर आयडेंटिकल अँड रिमेनिंग फेसेस आर रेक्टॅंग्युलर, वाईल द टॉप ऑफ पिरॅमिड इज पॉइंट अँड द स्टँडिंग फेसेस ऑफ अ पिरॅमिड आर ट्रायंग्युलर. तर हे करायचं. ओके, आता पुढे पुढचा क्वेश्चन आहे बघा. ड्रॉ द नेट ऑफ क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. तर क्वाड्रँग्युलर पिरॅमिड जो आहे, तर त्याचे घडणी काढायची होती आपल्याला, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही काढू शकताय क्वाड्रँग्युलर पिरॅमिडची घडणी. पुढे ड्रॉ द नेट ऑफ ट्रायंग्युलर पिरॅमिड. तर ट्रायंग्युलर पिरॅमिडची घडणी बघा कशी काढायची असते, तर ही अशी काढायची असते. ओके, आता पुढे बघा, आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. तुम्ही काय करायचं, या चार्टचा स्क्रीनशॉटच काढून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला हे लिहिता येईल. बघा, राईट द नंबर ऑफ फेसेस एजेस अँड व्हर्टायसेस ऑफ इच शेप इन द टेबल. तर क्वाड्रँग्युलर प्रिझमला किती व्हर्टायसेस असतात, 8, फेसेस 6 आणि एजेस किती असतात, 12 असतात. असं प्रत्येकाचं मी दिलेलं आहे. बघा, हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये माहिती लिहून घ्या. थँक्यू.